जामनेर तालुक्यातील देऊळगाव बुजरी येथे शेतकरी संजय पुंजाची काळे यांचे गुरेढोरे बऱ्याच दिवसांपासून शेतातील गोठ्यातच राहतात, परंतु आज सकाळी ते शेतात गेले असता त्यांच्या गुरांमधील दोन बछड्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याचं दिसून आलंय। त्यामध्ये एकाला फार मोठे जखमी करून सोडल्याचा प्रकारही दिसून आलाय। त्यानंतर शेतकऱ्यांनी बऱ्याच डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टरांचा संप असल्यामुळे वेळेवर डॉक्टर पोहोचू शकले नाही। त्यानंतर बछडा तब्बल 3 तास जिवंत होता, मात्र डॉक्टरांचा संप असल्यामुळे बछड्याला शेवटी आपला जीव गमवावा लागला। म्हणून जर डॉक्टर वेळेवर हजर झाले असते तर या मुख्या जनावराचे प्राण वाचले असते असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं। असा हा मुख्या जनावरांचा जीवघेणा प्रकार तालुक्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये डॉक्टरांच्या केवळ संपामुळे दिसून येत आहे। तरी शासनाने या प्रकरणांमध्ये लक्ष घालून मुख्या जनावरांचा जीव वाचवता येईल यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत अशी मागणी सुद्धा शेतकरी बांधवाकडून केली जाते आहे। बांधलेली होती, जंगली प्राण्यांनी त्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ माझ्या शेतातले दोन बछडे जखमी झाले, त्यापैकी एक मृतावस्थेत झालेलं आहे आणि ते मरण पावलेलं आहे। एकावर उपचार केला आहे, पण उपचाराअंतर्गत आम्ही 8-10 डॉक्टरांना फोन लावला पण ते संपावर असल्यामुळे येऊ शकले नाही। त्याच्यामुळे एक जे जिवंत राहण्याची शक्यता होती ती पूर्ण झाली नाही आणि एक दगावली आणि एक जिवंत आहे, तरी यांचा पाठपुरावा करण्यात यावा। आता तुम्ही फोन लावला होता डॉक्टरांना, तर त्या डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? बस त्यांनी सांगितलं की मी फार लांब आहे व येऊ शकलो नाही वेळेवर, जे LSH लोक आहेत त्यांचा संप चालू असल्यामुळे ते वेळेवर येऊ शकले नाही आणि LDO आहे ते फार म्हणजे तालुक्यावर 1 किंवा 2 व्यक्ती असतात ते वेळेवर पोहोचू शकले नाही, त्याच्यामुळे जनावराचा जीव गेला। आणि आता जंगली प्राण्यांचं कसं असतं, त्यांचं आपले ते आपल्या हातामध्ये नसतात, ते हल्ला केला आणि ते निघून गेले। ते आम्ही सकाळी आलो तेव्हा आम्हाला जनावर त्या अवस्थेत दिसले, पण सकाळी ते जिवंत होते, 2-3 तास ते जिवंत राहिलं। जर वेळेवर डॉक्टर आले असते तर ते जिवंत राहू शकलं असतं। बस रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।